नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मेट्रो 3 बद्दल सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मेट्रो 3 उद्याला ट्रायल रन होणार आहे आणि मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 ट्रायल रन उद्याला होईल। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, मेट्रोनं प्रवास करू इच्छिणाऱ्यांच्यासाठी ही एक खुशखबर आहे तर? मेट्रो संदर्भातली ही सर्वात मोठी खुशखबर आहे, कारण की मेट्रो 3 ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये होती, कारण की मेट्रो 3 कारशेट करण्यासंदर्भात महाविकास आघाडीने स्थगिती दिली होती। मात्र शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने ज्या प्रकल्पांना स्थगिती दिलेली आहे ते प्रकल्प आपल्याला फास्ट ट्रॅकवर आणण्याचं काम या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत राज्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली विविध प्रकल्पांबाबत, त्यामध्ये या ठिकाणी मेट्रो संदर्भातली बैठक घेण्यात आली। यामध्ये मेट्रोच्या अश्विनी भिडे यांचा देखील समावेश होता। उद्या मेट्रो 3 या ठिकाणी ट्रायल रन होणार आहे, यासाठीचे 2 ट्रॅक देखील मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। एकीकडे पर्यावरणवाद्यांचा विरोध आणि दुसरीकडे होणारी मेट्रो 3 या ठिकाणी ट्रायल ही खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की शिंदे फडणवीस सरकार 2024 जे सरकार जे युती सरकारच्या काळामध्ये प्रोजेक्टला या ठिकाणी त्यांनी शब्द दिले होते ते प्रोजेक्ट्स आपल्याला 2024 या ठिकाणी फास्ट ट्रॅकवर पूर्ण करताना पाहायला मिळणार आहे। त्या संदर्भामध्येच उद्या आरेतल्या सातीपुरा या भागामध्ये ट्रायल रन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यातले 2 या ठिकाणी जे रॅक लागतात मेट्रोच्या ट्रायलसाठीचे ते देखील मुंबईमध्ये आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळते। एकीकडे मेट्रो असेल, दुसरीकडे बुलेट ट्रेन असेल, हे सर्व जे केंद्र आणि राज्य सरकार। मी तुला थोडंसं थांबवतो, फक्त एका ओळीत सांग, ट्रायल तर उद्याला होईल पण सुरू कधीपासून होणार? प्रामुख्याने मेट्रो कारशेड हे आपल्याला आरेमध्ये करायचं की कांजूरमार्गला करायचं ह्यावरून वाद सुरू होता। मात्र आता आरेमध्ये कारशेडचं काम आपल्याला युद्ध पातळीवर सुरू आहे, त्यामुळे आता उद्या ट्रायल झाल्यानंतर 2024 प्रामुख्याने शिंदे फडणवीस सरकार मेट्रो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे। तुषार तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। 2024